हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण पाहिलं की संक्रांतीचं वाण देण्यासाठी म्हणून आपण किचन आणि बुकमार्क हे दोन प्रकार करायचे ठरवले. त्यापैकी 9 किचन्स केल्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि हे 5 बुकमार्क आहे आपल्याला करायचे. त्यापैकी जसं मी तुम्हाला सांगितलंय मागच्या भागात की हे दोन जुनेच आहेत आपल्या राखीच्या वेळेस केलेले, फक्त त्याला एकाच बाजूनी कॉर्ड केली की त्याचा बुकमार्क होईल तयार. आणि हा बुकमार्क आपण पाहिला, आता आपल्याला हा बुकमार्क करून पाहायचा आहे. तर हा सुंदर असा नागमोडी वळणाचा बुकमार्क कसा करायचा ते आपण यात बघू, या भागात बघू. आणि इतका मोठा नाही केला तरी चालेल, तुम्हाला जर हवा तर तुम्ही फक्त ह्या 3 इकडनं आणि 2 इकडनं अशा 5 भागाचा सुद्धा बुकमार्क करू शकता. जसा मी 7 भागांचा केलाय तसं तुम्ही त्याऐवजी 5 भागांचा करू शकता. शिवाय इथे जे मी आपण मोती लावलाय त्याऐवजी मोती न लावता तुम्ही छोटासा गोंडाई लावू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारांनी काही त्यात बदल करू शकता. चला तर मग आपण बघू की हा बुकमार्क कसा करायचा. त्या बुकमार्कसाठी आपल्याला हे दोन रंग लागणार आहे. दोरा आहे हा साधा गंगाचा आहे, क्रोचेट कॉर्ड म्हणून येतो, आणि थोडस सिल्कीश फील आहे याला. एक मोती लागणार आहे आपल्याला आणि 1.75 mm ची किंवा 1.5 घ्या. 1.5 घेतली आहे मी, 1.5 mm ची सुई. सुरुवात करू आपण आता या गुलाबी रंगानी. गाजरी कलर आहे छान, गुलाबी पण नाही आहे. आणि आपण स्लिप नॉट करून घेऊ आणि 6 चेन करणार आहे. तर स्लिप नॉट केली मी आणि 6 चेन करू आपण यात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तुम्हाला जर थोडं लहान हवं असेल यापेक्षा तर आपण हे करू शकता, काय आणखीन लहान सुई घेऊ शकता, म्हणजे 0.75 वगैरे. ही 1.5 आहे. त्यानंतर 2 वेढ्यांचा एक खांब करणार आहे आपण दुसऱ्या चेनमध्ये. तर दुसऱ्या किंवा पहिल्या चेनमध्ये, सॉरी पहिल्या चेनमध्ये आपण 2 वेढ्यांचा खांब करू. दोन वेढे घेऊन टाक्यात टाकलं, त्या पहिल्या चेनमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन आणखीन 2 टाक्यातून. म्हणजे असं हे लूप तयार झालं पाहता. तर या लूपच्या एकीकडे या चेन्स आहे 5 आणि एकीकडे हे डबल ट्रिबल आहे, 2 वेढ्यांचा खांब, सॉरी ट्रिबल आहे. आता या 3 चेन करा आणखीन, 1, 2 आणि 3. आणि लूपच्या या भागात म्हणजे जिकडे ट्रिबल आहे ना त्या भागामध्ये आपण 13 खांब करणार आहे. डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2 2 × 1. हा झाला 1 डबल क्रोशे. तर असे 13 डबल क्रोशे करा. 2, 3, 4 असे 13 डबल क्रोशे करून घेते मी एका बाजूला. 13 डबल क्रोशे झाले आहेत आपले भा करून एका साईडनी. आता आपण एक चेन करणार, पलटवणार आणि या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करणार. तर सिंगल क्रोशे म्हणजे फक्त सुई टाक्यात घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची. 2 टाके होतात, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही टाक्यातून काढायचं. असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या मुका खांब. तर असे मी 13 सिंगल क्रोशे करून घेते. 12 सिंगल क्रोशे झाले आपले आणि आता हा शेवटच्या टाक्यातला 13 सिंगल क्रोशे झाले. आता आपण काय करायचं बघा, किती छान डिझाईन तयार झाला आपलं. आता परत आपल्याला इकडे 6 चेन घालायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि 2 वेड्यांचा खांब इथे कसा घालायचा की जसं आपण पिको करताना कसं करतो, ए 2 धागे घेऊन, तसे 2 धागे घेतले सुईवर बघा, आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं. हा झाला 1 ट्रिबल. आता परत 3 चेन करायच्या. 1, 2, 3 आणि पुन्हा या बाजूला, म्हणजे हा जो लूप तयार झालाय याच्या ट्रिबलच्या साईडला, आता जो आपण ट्रिबल केला ना त्या साईडला 13 खांब करायचे आपल्याला. तर 13 खांब करून घ्यायचे. 1 म्हणजे ते नागमोडी डिझाईन येईल छान. 2
तीन चार असे 13 खांब करून घ्या या बाजूला। तर 13 आपले डबल क्रोशे करून झालेले आहेत पहा एका बाजूनी। आता आपल्याला हे इथे जोडायचं आहे। दोरा मी घट्ट करून घेतला बोटावर, जोडायचं असलं की सहसा असा लूज नाही ठेवायचा। आणि हा पण जो जिथे सुरुवात होती याची 13 डबल क्रोशेची, त्यात आपल्याला स्लिप स्टिचनी याला जोडून घ्यायचं। स्लिप स्टिचनी आपण याला जोडलं, बघा इतकं छान दिसतं। जोड आपला बेमालूम होऊन जातो स्लिप स्टिचनी जोडलं की, दिसतंय ना। आता काय करणार, परत एक चेन करा, पलटवा आणि या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा। 13 ही सिंगल क्रोशे, एक दोन तीन चार पाच सहा सात, असे प्रत्येक सिंगल क्रोशे करून घ्या 13 सुद्धा। आणि मग हे रिपीट करायचं जसं आपण आता केलंय। हा शेवटचा 13वा, 13 सिंगल क्रोशे केले आपण आणि असं डिझाईन मिळालं आपल्याला, बघा किती छान झालाय, दिसन छान। आता पुन्हा काय कराल, इथे परत 6 चेन, 2 3 4 5 आणि 6, आणि 2 वेढ्यांचा खांब। आता जोडायचं असलं की दोरा बोटावर ओढून घ्यायचा, कुठे जोडायचा, हा पिको सारखं घालायची सुई, चेन मध्ये वगैरे नाही, बघा कशी घातली आहे, पिको सारखे 2 धागे घेतले त्यात आणि सुई घालून टाका काढला। 4 टाके आहेत हे सुईवर, 4 3 3 2 2 1, आणि परत हे जे लूप झाला इकडे त्यापैकी हा डबल क्रोशेचा ट्रिबलचा जो साईड आहे त्या साईडला आपल्याला 13 खांब करायचे। 3 चेन केल्या मी आणि इथेच 13 खांब करायचे। तर असं आपण करत जायचं। आता हे 2 आले आहेत पहा आपले झिगझॅग असं वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार। तर तुम्हाला जेवढे पाहिजे असेल बुकमार्कर, समजा आपल्याला साधारण बुकमार्कर 5 इंच वगैरे असतं, 4 किंवा 5 इंच, तर 4-5 इंच होईल एवढं हे करून घ्या। त्यात कदाचित 6 किंवा 7 बसतील हे, तर तेवढं झालं की मग मी पुढचं दाखवते। बघा मित्रांनो, आपलं हे इतकं सुंदर झालेलं आहे आणि आपले 1 2 3 3 6 1 7 अर्धगोल असे झालेले आहेत आपले। ही एक बाजू आहे, ही राईट साईड आहे। तर आता आपण काय करू, हे शेवटचे 13 सिंगल क्रोशे झाले आहेत माझे। आता त्याला कॉर्ड करण्यासाठी आपण काही चेन करून घेऊ, एक 5 इंच चेन करून घ्या। अशा सरळ चेन यालाच कंटिन्युएशन मध्ये 5 इंच पर्यंत करू आपण आणि मग शेवटी हा मोती लावू। हा लावा किंवा याहून थोडा लहान असला तरी चालेल। ह्या तर मित्रांनो आपण बघू शकता की हे आपलं वरचं 6 इंच आहे, मोठं आहे, त्यामुळे खालचं काही जास्त मोठं करायची गरज नाही। आपण फक्त 4 1/4 इंच झालाय, बस झाला आता हे। आणि इथे आपण एक मोती लावून घेऊ आता। तर मोती कसा लावायचा मी तुम्हाला मागे बरेचदा सांगितलेला आहे। तर आपण या सुई, मोठा मोती आहे हा, त्यामुळे ही सुई डायरेक्ट जाते त्याच्यात। आणि दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2 1 केला। आता पुन्हा आपण 2 3 4 5 चेन करू। जेवढ्या मोत्याची रुंदी असेल तशी आपल्याला जास्त करावं लागणार आहे, 6 7 7 चेन केल्या मी। आणि आता हा टाका आपल्याला परत इकडून काढायचा आहे, तर म्हणून मी हात मोठा करून ठेवते, सुई विरुद्ध बाजूनी घातली आणि हा टाका काढला इकडे। हा सुई परत छिद्रातून घालायची गरज नाही, आपण इकडे हे 2 दोरे आहेतच, तर यातूनच सुई घालू। आणि हा यातून सुई घातली मी, हा टाका काढू। आता पुन्हा 7 चेन करू, जसे त्या बाजूला केल्या होत्या तशा, 3 4 5 6 7, आणि परत दुसऱ्या बाजूला इथे स्लिप स्टिचनी जोडून देऊ। स्लिप स्टिचनी जोडा किंवा सिंगल क्रोशेनी जोडा,
बघा मोत्याच्या एका बाजूला हे आलं आणि दुसऱ्याही बाजूला अशीच सात किंवा आठ चेन करा होतं आणि आपण याला इथे जोडून देऊ. तर असा आपला मोती जोडला गेला पाहिजे दोन्ही बाजूने, कळला का? आणि आता इथे परत एक गाठ मारून घ्या साधी आणि मग दोरा थोडासा हाईड करून घ्या. दोन तीन टाके आणखीन जाते मी पुढे म्हणजे ते सोपं जाईल हाईड करायला. आणि आता इथे गाठ मारून घ्या की आपला हा सुंदरसा मोती लागला इथे. तर आपला हा मोती पण लागलाय आणि थोडासा दोरा हाईड करायचा आहे तर तो आपण इकडे नंतर टॅपेस्ट्री निडलनी किंवा साध्या निडलनी हाईड करून घेऊ. नंतर आता आपल्याला पुढचं हिरव्या रंगाचं काम करायचं आहे तर आपण हा हिरव्या रंगाचा जो दोरा आहे तो जोडू, स्लिप नॉट करून घ्या. बघा आता मी हा दोराही हाईड करून घेतलाय आपला मोत्याच्या तिथला, हिरव्याला स्लिप नॉट केली आहे आपण. आणि जिथे आपला शेवट झाला इथे पूर्ण, तर या शेवटच्या भागात इथे हिरवा टाका जोडून घेऊ आपण. आता हिरव्याचं हे जे काम आहे हे आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं आहे, म्हणजे या बाजूनी सुद्धा आणि या बाजूनी सुद्धा. तर आपण आधी या बाजूनी कसं करायचं बघू. तीन चेन करू आपण आता, एक दोन तीन. आणि या ही जी गॅप आहे आता या गॅपमध्ये तीन वेढ्यांचा खांब करायचा आहे. तीन वेढे घातले पहा सुईवर, गॅपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. पाच चेनची गॅप आहे ती, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचं. लक्षात आलं? त्यानंतर इथे तीन चेनचा पिको करायचा. तर तीन चेन केल्या आणि आपण इथे पिको जसं जोडतो पहा, हे जोडायचं बरोबर नाही तर ते पिको छान दिसत नाही, स्लिप स्टिचने याला जोडून दिलं. नंतर पुन्हा एक चेन करायची आणि परत त्याच गॅपमध्ये तीन वेढ्यांचा खांब करायचा. तर तीन वेढे घेतले मी सुईवर, या गॅपमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. पाच टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचं. हा झाला डबल ट्रिबल, म्हणजे पाच तीन वेढ्यांचा खांब. आता परत तीन चेनचा पिको केला, तीन चेन केल्या, पिको सारखंच इथे घालायचं एक दोन धाग्यांमध्ये आणि स्लिप स्टिच करायची. परत एक चेन करायची आणि पुन्हा दुसरा तीन वेढ्यांचा खांब त्यातच करायचा. तर असे नऊ खांब आपल्याला यात करायचे आहेत, तीन वेड्यांचे नऊ खांब. प्रत्येक वेळेस तीन वेड्यांचा खांब करायचा, तीन चेनचा पिको करायचा. बघा इथे स्लिप स्टिच करताना दोऱ्याचा वेढा बोटावर घेऊन घ्यायचा आणि मग काढायचं. तीन चेनचा पिको झाल्यावर एक चेन करायची परत आणि मग परत पुढचा तीन वेड्यांचा खांब त्याच गॅपमध्ये करायचा. असे एका गॅपमध्ये आपल्याला नऊ तीन वेड्यांचे खांब करायचे. बघा मी असे चार करून दाखवलेत, असे आणखीन पाच मी करून घेते. हा बघा आपले नऊ पण झालेले आहेत, हे तीन वेड्यांचे नऊ खांब करून झाले आहेत या गॅपमध्ये. आणि प्रत्येक वेळेस आपण त्यालाच नंतर तीन चेनचा एक पिको केला, एक चेन केली आणि पुन्हा पुढचा तीन वेड्यांचा खांब. आता याही नंतर शेवटचा खांब झाल्यावर तीन चेनचा पिको केलाय आपण, पण आता एक चेन करण्याऐवजी तीन चेन करायच्या, कारण आता याला आपल्याला जोडायचं आहे पुढच्या याच्यात. तर पुढचे हे तेरा मुके खांब होते तर त्यातल्या मधल्या खांबाशी असा इथे सरळ जोडा, किंवा बेस्ट पर्याय येण्यासाठी तुम्ही मागून जोडला तर आणखीन छान दिसतं. तर मागून बॅक साईडनी आपण याला इथे जोडून घेऊ असं, स्लिप स्टिचनी जोडून. तर असं हे सुंदर दिसतं बा, लक्षात आलं? आता परत तीन चेन करायचे आहेत आणि तीन चेन झाल्या की पुढच्या या गॅपमध्ये परत आपल्याला तीन वेढ्यांचे अकरा खांब करायचे आहेत. पहिला खांब करायचा, आणि तीन चेनचा पिको, नंतर एक चेन
परत तीन वेळे घेऊन परत त्याच गॅप मध्ये टाकलं आणि पुन्हा दोऱ्याचा वेळा घेऊन दोन दोन टाक्यातून काढलं. हा झाला डबल ट्रिपल तीन वेळ्यांचा खांब, परत तीन चेनचा पिको, एक चेन आणि परत पुढचा तीन वेळ्यांचा खांब. त्यात असं किती वेळा कराल? नऊ खांब तीन वेळ्यांचे या गॅप मध्ये होईपर्यंत करायचं. जसे इकडे नऊ खांब झाले तसेच इथे सुद्धा आपल्याला नऊ खांब करायचे आहेत. तर एवढं पूर्ण करून घ्या ही एक साईड, म्हणजे आणखीन दोनदा करावं लागेल तुम्हाला हे झाल्यावर. तर एवढं झालं की मग मी पुढचं सांगते. तर आपलं हे एक बाजू पूर्ण झाली आहे हिरव्याची, करून पहा. आणि आता हे शेवटच्या याच्यात मी नऊ डबल ट्रिपल केले आहेत, म्हणजे तीन वेड्यांचे खांब आणि प्रत्येकाला तीन चेनचा पिको वगैरे. आता हे जोडायचं कुठे शेवटी टोकाला? तर आपण इथे या शेवटचं जे गुलाबी केलेलं आहे त्याच्यात पहिला जो सिंगल क्रोशे आहे इथला, या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून देऊ. आता पुन्हा तीन चेन करू, एक दोन तीन. आणि या पाकळी, ही जी गुलाबी अर्धगोल आहे त्याच्या मध्यभागी परत बॅक साईडला असं स्लिप स्टिचनी जोडून दिला. हे बॅक साईडला येईल. आता पुन्हा तीन चेन केल्या आणि या दुसऱ्या गॅप मध्ये, ही जी गॅप आहे आता या बाजूची, एक बाजू पूर्ण झाली आपली, इथे परत तीन वेढ्यांचा एक खांब केला. त्यानंतर तीन चेनचा पिको, त्याला परत तीन चेन पिको सारखं जोडलं, एक चेन आणि परत इथे तीन चेनचा पुढचा पिको, असे पिको नाही सॉरी तीन डबल ट्रिपल पुढचा तीन वेढ्यांचा खांब. तर तीन वेढे केले आणि यात दोन दोन टाक्यातून काढायचं दोऱ्याचा वेढा घेऊन. परत तीन चेनचा पिको करायचा, जसं इकडे केलं नऊ वेळा आपण डबल ट्रिपल, तसंच याही बाजूला नऊ वेळा डबल ट्रिपल करायचा, इथे मध्यभागी जोडायचं, पुन्हा यात तीन चेन करून यात करायचे नऊ डबल ट्रिपल आणि परत मध्यभागी जोडायचं. तर या पद्धतीने जसे या बाजूला केली ही हिरव्याची, तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा करावं लागेल. तर तेवढं मी पूर्ण करते दुसरी बाजू. आणि जशी इथे जोडलं इथे कोपऱ्यात, तसंच याही बाजूला आपण इथे टोकाला जोडणार आहे आणि म्हणजे आपलं हे बुकमार्क पूर्ण होईल. दुसऱ्याही बाजूचे सगळे करून झाले माझे हिरवे पाकळ्या. आता हे फक्त शेवट करायचा आहे याचा. तर आपण चार चेन करू आणि इथे स्लिप स्टिचनी त्याला जोडून देऊ. एक केली आहे मी, चारने पाच करावं लागतील बहुतेक. दोन तीन चार पाच, एक आणखीन करू सहा. असं थोडासा अंदाज घ्यायचा आणि आपण स्लिप स्टिचनी इथे याला जोडून दिलं. गाठ मारून घ्या आणि हिरवा दोरा हाईड करून घ्या दोन्हीकडचा आणि मग मी तुम्हाला दाखवते. हा, हे आपलं पूर्ण झालंय पहा बुकमार्क, आणि किती सुंदर दिसतंय बघा. तर असं हे बुकमार्क करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. संक्रांतीची गिफ्ट म्हणून तुम्ही छान देऊ शकता कोणालाही. एवढं मोठं नसेल करायचं, जास्त करायचे असतील तर छोटं एवढं एवढं केलं तरी चालतं. बुकमार्क एवढं मोठं पाहिजे असं नाही. तर जसं आपण सात केले नागमोडी, तसे त्या सातच्या ऐवजी पाचच करा फक्त आणि इथपर्यंतच केलं तरी सुंदर दिसेल. असं बुकमार्क तुम्हाला खूप आवडेल करायला. तुम्ही केलं तर मला नक्की फोटो पाठवा. आणि मित्रांनो, केलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या मैत्रिणींनो, आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज. आपले सबस्क्रायबर वाढायला पाहिजे म्हणून. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.